आपली संस्कृति किती महान आहे बघा. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे, ही आमची संस्कृती आम्हाला शिकवते. आमची संस्कृती असं नाही सांगत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाच्या बाहेर लाईन लावा, नमस्कार करा किंवा सारसबागेत लाईन लावा, अवश्य जा तिथं. पण रोज रात्री झोपताना ज्या धरणी मातेच्या कुशीमध्ये तुम्ही झोपताय, ती समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले लक्ष्मी कोण आहे? आमची धरणी माता ही आमची लक्ष्मी आहे. आपण नुसतेच रोज वी ड्रॉप डेड, आम्ही पलंगावर स्वतःला झोकून देतो, दमलोय थकलोय म्हणून धाडकन म्हणून आनंद नाही मिळत. कल्पना करून बघा आजपासून जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपणार आहात तेव्हा, की तुमच्या धरणी माता नावाच्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून मी शांतपणे झोपणार आहे. दिवसभर माझं अंग वेडंवाकडं काय काय विचार केलेत, उड्या मारल्यात माकड उड्या, त्यामुळे दमलाय शरीर मन थकलंय. ह्या सगळ्याला माझी माता धरणी माता शांत करणार आहे आणि मला शांत निद्रा देणार आहे आणि सकाळी उठून मी ताजातवाना होऊन जागा होणार आहे. ही हा भाव ठेवून मनामध्ये फक्त झोपायचं, खऱ्या अर्थानं आनंदाची अनुभूती घेता तुम्ही. दुसरी गोष्ट, आपण श्वास घेतो सगळ्यात मोठी गोष्ट आहे अँड वी आर सो इग्नोरंट अबाउट इट. श्वास घेता म्हणजे काय करता? बाहेरची हवा आत घेता, आतली हवा बाहेर सोडता. ठीक आहे यार, बाहेरच्या हवेमधनं ऑक्सिजन येतोय, ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आहे जो माझ्या देहामधले सगळे घाण बाहेर काढतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडून देतो, एवढंच घडतं आहे. अरे मग जनावर पण श्वास घेतात आणि आम्ही पण घेतो, काही फरक आहे का? नाही, मोठा फरक आहे. मी जेव्हा श्वास घेतो तेव्हा फक्त मनामध्ये स्वतःला ही कमांड देतो की श्वास घेतो म्हणजे बाहेरच्या वायू तत्वाशी आकाश तत्वाशी मी कनेक्टेड आहे. झोपल्यानंतर बाकी सगळं चलन वलन मृत शक्तीचं बंद पडत आहे, पण शरीरातल्या बेसिक गोष्टी तुमचं फुफ्फुस आणि तुमचं हार्ट अखंड काम करत आहे. बिचारं हार्ट तर जन्माला आल्यापासून आईच्या पोटात चौथ्या आठवड्यामध्ये रुडिमेंटरी हार्ट जन्माला येतं. ह्या हार्टमध्ये असणारी मुवमेंट म्हणजे मरुत शक्ती आहे. या मरुत शक्तीमध्ये तो स्वयंभू ओंकार, ज्या ओंकारामधनं विश्व निर्माण झालं तो दडलेला आहे. या ओंकाराला अखंड चालना मिळण्यासाठी श्वास नावाची गोष्ट लागते आणि ती आहे प्राणशक्ती. आणि ही प्राणशक्ती मी घेतोय की जेणेकरून माझं संपूर्ण शरीर कम्प्लीट रेज्युमिनेट होत आहे. या भावामधनं मी श्वास घेतोय. मी नुसता प्राणशक्ती घेत नाही, ऑक्सिजन घेत नाहीये, त्याच्या पलीकडे विश्वाला निर्माण करणारी ही जी क्षमता आहे मरुत शक्तीची, की जी 10^n गॅलेक्सीज निर्माण करू शकते, एवढ्या मोठ्या शक्तीशी मी कनेक्टेड आहे. झोपलो तरी मी कनेक्टेड आहे. या भावनेतून जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा खऱ्या अर्थानं तुमची सोहम हंसः हंस सोहम ही साधना घडते. फक्त जाणीवपूर्वक श्वास घेणं की मी श्वास घेतोय म्हणजे या निर्गुण निराकार विश्वाच्या शक्तीशी, की जी विश्व निर्माण करणारी शक्ती आहे, या शक्तीशी मी कनेक्टेड आहे. दरवेळेला मी श्वास घेतो तेव्हा तेवढी मोठी शक्ती मी श्वासाच्या माध्यमातून आत घेतोय. शरीराचे चलनवलन जे काय आहे त्याच्यामधनं निर्माण झालेली निगेटिव्ह गोष्ट बाहेर टाकून देतोय, पुन्हा नव्यानं घेतोय. एवढ्या मोठ्या शक्तीशी मी कनेक्टेड आहे हा विचार करत फक्त झोपा. सकाळी उठून उद्या उठणारे तुम्ही मंडळी आचार ताकदीची असणार आहात, म्हणजे उद्या दिवसभर भरपूर मानापमान करून घेता येतील. ते कर्ता कर्म क्रियापदापैकी पदार्थ नावाची गोष्ट, त्या पदाला अर्थ निर्माण झाल्यानंतर जो पदार्थ मॅटर तयार होत आहे, त्या मॅटरला निर्माण करणारा विचार कर्ता भाव आहे. म्हणजे कर्त्यापासून मॅटरपर्यंत, कर्त्याभावापासून ॲक्च्युअली निर्मितीपर्यंत हा जो प्रवास आहे, ह्या चेनमधलं शेवटचा जो आहे पदार्थ, आपला देह हा एक पदार्थ आहे. या पदार्थाला प्युरिटी आणण्यासाठी मुळात कर्ताभाव आपल्याला सोडायचा आहे, त्यासाठी देहभाव सोडायचा आहे. आणि म्हणून दास्यभाव दास मारुती हा आपण समजून घेतला. मग थोडक्यात क्रियापद समजून घेतलं आहे. पद म्हणजे पाद म्हणजे पाय. गुरूंच्या पायाशी येऊन आपण काय करतोय तर आपला देहभाव सोडतोय. मग ते स्वामींच्या मठात जा, ओंकारेश्वराला जा, न तर आणि कुठेही जा, पण ह्याच्यापुढे देवाला नमस्कार करताना हे अवश्य म्हणा की परमेश्वरा माझा देहभाव सोडायला मी आलोय. देहभाव म्हणजे अहंकार, हा मी सोडतोय असा प्रयत्न करतोय ही बुद्धी पण तूच दिलेस. मग तर आज मी नुसतेच नमस्कार करत आलो, आज ही तू बुद्धी दिलेस म्हणून मी सोडायला आलोय. माझ्याकडनं काढून घे, इतक्या इझिली निघणार नाही आहे तो.
आणि तो निघालाय की नाही आपला आपण स्वतःला पाहायचं आहे. दिवसभरात मानापमान किती झाले, इथून बाहेर पडल्या क्षणी नाही इथेच कोणाचा तरी पाय पडला चपलेवरती का दिसत नाही तुम्हाला, तेवढ्यात येतात का काय येतात कळत नाही. काय वय नाही काही नाही बघत नाही हल्लीची पोरं. अरे तुम्ही पण कधीतरी पोरं होतात, आता बोलताय हल्लीची पोरं म्हणून. असं टेस्टिंग आपलं कायम चालू होणार आहे. दिवसभरात रात्री झोपताना स्वतःला आठवायचं की मी मानव आणि वामन, माझा प्रवास मानवाकडनं वामन होण्यासाठी मानापमान आज माझे किती वेळा झाले आणि किती वेळा मी सोडले, किती वेळेला पचवले. अवश्य आजपासून प्रयत्न करा. माझ्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आहेत.